जळगाव शहरात पुन्हा एकदा खुणाची बातमी समोर येते जळगाव शहरातील जुने बसस्थानक परिसरात एकाचा खून झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे जळगावने एक मोठी बातमी समोर येते की जळगाव शहरामध्ये जुने बसस्थान बस स्थानक परिसरामध्ये एकाचा खून झाल्याची माहिती समोर येते किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येते आकाश सुरेश सपकाडे या तीस वर्षीय युवकाचा या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते त्यासोबतच आकाशसोबत असलेले दोघे जखमी झाले आहेत यामध्ये मैताचा सा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंद सपकाळे हे दोन्ही देखील जखमी झाले आहेत त्यांना जळगाव जिल्हा उप रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला जा, जा, आहे उपचारासाठी आणि त्याचप्रमाणे ज्याच्या ज्याने हा खून केलेला आहे तो देखील संशयित पोलीस स्थानकामध्ये स्वतःहून हजर झाल्याची माहिती देखील समोर येते आहे आत्ताची मोठी बातमी जळगाव शहरामधून पाहायला मिळते जळगाव शहरातील जुने बस स्थानक परिसरात एकाचा खून झाल्याची घटना सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली आहे किरकोळ वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे आकाश सुरेश सपकाळे हा तीस वर्षाचा युवक यात त्याचा मृत्यू झाला आहे तर त्यासोबत असलेले दोघे जखमी झाले आहेत यात त्याचा भाऊ सागर सुरेश सपकाळे आणि सागर आनंद सपकाळे हे दोन्ही गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येते त्यांना उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जुन्या भांडणातून हा खून झाल्याची माहिती देखील समोर येते या ठिकाणी धारधार शस्त्राने वार करून आकाश सुरेश सपकाडे याचा खून करण्यात आला आहे या घटनेतील संशयित आरोपी गोपाल कैलास सैंदाने हा स्वतःहून पोलीस स्थानकात जमा झाला आहे यासंदर्भात जळगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवण्याचं काम सुरू आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा